आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कृष्णा नदीत जलपर्णी विरोधी पक्ष असलेल्या दोन्ही काँग्रेसने पुढाकार घ्यावा. शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी आली आहे आणि याचा परिणाम नदीतील पाणी प्रदूषित होत आहे. यासाठी दोन्ही काँग्रेसने पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकातून होते. नदी पलीकडील सात गावात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांनी धनाजीराव जगदाळे, अनंत धनवडे यांच्या साथीनं मोठा लढा उभारून जलपर्णी काढण्यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे. जलपर्णीमुळे नदीतील पाणी प्रदूषित होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे लक्ष देत नाही. यासाठी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुढाकार घ्यावा, आंदोलनं करावी, विरोधी पक्षांची भूमिका वटवावी. विरोधी शिरोळ तालुक्यात आपला झंझावत आहे असे म्हणणाऱ्या भाजपने हा प्रश्न सोडवण्यासाठी आपला पुढारीपण खर्ची करावा. महानकर न्यूजसाठी उदगावहून ऋषिकेश बावजे.